नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार, खासदारांचं मोठं वक्तव्य. तर दोन पायांवर घरी जाणार नाही, नितेश राणेंचा रोग कोणाकडे. आणि अवघ्या एका महिन्यात महागला सिंधुदुर्ग मुंबई विमान प्रवास. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. पेट्रोल डिझेल वाढतंय, गॅस महागला, मग आता सिंधुदुर्ग मुंबई विमानाचं तिकीट तरी कसं मागे राहणार. होय, अवघ्या महिन्यातच कोकणवासियांचं हे स्वप्न भंगलंय. पहा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं आणि सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न साकार झालं. मात्र सिंधुदुर्गवासियांची याबाबत पुन्हा एकदा निराशा झाली आहे. त्याला कारण ठरलंय वाढलेले तिकीट दर. अवघ्या एका महिन्यात ही दरवाढ झाली आहे. 2000 वर असणारा तिकीट दर 5000 वर पोहोचलाय. आताचे सध्याचे दर नेमके काय आहेत पाहूया. सिंधुदुर्ग ते मुंबई तिकीट दर 5775 रुपये. मुंबई ते सिंधुदुर्ग तिकीट दर 7455 रुपये. तर राऊंड ट्रिप 14000 आसपास. आता पाहूयात उद्घाटनाच्या वेळेचे दर. सिंधुदुर्ग ते मुंबई तिकीट दर 2621 रुपये. मुंबई ते सिंधुदुर्ग तिकीट दर 2520 रुपये. नेमकी ही दरवाढ का झाली आहे याबाबत आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी चिपी विमानतळाचे PRO समीर कुलकर्णी यांना विचारणा केली आहे. त्याबाबत ते काय म्हणाले पाहूया. अग्रीड सीट जे आहे आमच्या, जे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे अग्रीड सीट जे आहे, जे गव्हर्नमेंटच्या रेट वर आम्हाला द्यायच्या, तेवढ्या सीट विकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली डायनामिक फेअर वर येतो सिस्टम. पण डायनामिक फेअर वर असं थोडी नाही की पुढताचा पुढता एअरक्राफ्ट 2500 भरणार नाही. तर डायनामिक फेअर वर येतोच. तर 2500 नंतर मग जेव्हा 2500 जेवढ्या पण सीट आहे, जे गव्हर्नमेंटची काय अग्रीड सीट विकल्याच्या नंतर मग तो सिस्टम डायनामिक फेअर वर येतो ऑटोमॅटिकली. हे नुसतं आपलं नाही, प्रत्येक एअरलाईनचं असं असते. या एअरलाईनचं थोडी ना आहे. आणि तो ऑटोमॅटिकली 2500 नंतर डायरेक्ट 12000 फेअर नाही देत. 2500 नंतर मग तो 4-5 धीरे धीरे वाढवतो. म्हणजे सीटा कुणी ना कुणी घेतलेल्या ना, लोकांनी परचेस केल्या, त्याच्यानंतरच तो 8 पर्यंत जातो, हळूहळू जातो असं 12 पर्यंत. एकदम 12000 फेअर थोडी ना असतो सर. आता अग्रीड अग्रीमेंटच्या एज पर अग्रीमेंट त्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे एज पर अग्रीमेंट जेवढा सीट आहे त्या सीट विकल्याच्या नंतरच आमचा डायनामिक फेअर वर येतो. आता तो अग्रीमेंट मध्ये काय मला माहिती नाही. 2500 तिकीट 12000 नाही झालंय. 2500 तिकीट कधी 12000 नाही जात. 2500 तिकीट आम्हाला जे गव्हर्नमेंट जेवढा सीट आहे 2500 म्हटल्या तेवढ्या सीट आता आम्हाला 2500 द्यायच्यात. आणि सगळ्यात अगोदर ते 2500 सीटा संपल्याच्या नंतर मग तो सिस्टम ऑटोमॅटिकली डायनामिक वर येतो. 2500 सीटा संपल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली सिस्टम डायनामिक फेअर वर येतो आणि तो ऑटोमॅटिक धीरे धीरे वाढवतो. 2500 नंतर एकदम 12000 त्यांनी देत. 2500 नंतर मग 4000, मग 5000, मग 6000, मग 8000, मग 9000, मग 10000, 11000 असे धीरे धीरे रेट वाढतात. आणि म्हणजे लोकांनी 6000 पण तिकीट घेतलेली आहे, 8000 पण तिकीट घेतलेली असेल, 10000 पण तिकीट घेतलेली असेल, तेव्हा 12000 तिकीट येईल. जोपर्यंत 10000 6000 तिकीट संपणार नाही तोपर्यंत डायरेक्ट 12000 तिकीट नाही भेटत. तर लोकांनी अशा तिकिटा घेतलेल्या आहेत. जेवढा जसं असं एअरक्राफ्ट मध्ये बुकिंग होत राहील, जसे जसे सीटा कमी होत राहतील तसं तसं फेअर वाढत राहतो. की म्हणजे 10000 जर तुम्हाला सीट दाखवतोय ना नेटवर, म्हणजे की गव्हर्नमेंटच्या सीटा सर्व विकलेल्या गेल्या आणि 10000 सीट दाखवतोय म्हणजे कुणी ना कुणी माणसांनी 6000 आणि 8000 तिकीट घेतलेले असतील कुणी ना कुणी, तेव्हाच 10000 दाखवतोय. आता जर तुम्ही 10000 तिकीट जोपर्यंत घेणार नाही ना तोपर्यंत 10000 वरती दाखवणार नाही. कुणी ना कुणी 4-5 लोक, 10 लोक जेव्हा 10000 तिकीट खरेदी करून घेतील, 5-4-5 लोक
त्याच्यानंतरच मग तो 10,000 नंतरचा फेअर दाखवेल. याला म्हणतात डायनामिक फेअर. तर गव्हर्नमेंटचा कोटा काही नसतो. दिस इज नॉट अ गव्हर्नमेंट कोटा. उडान स्कीम मध्ये अग्रीड सीट ज्या आहे त्या आम्हाला 2,500 मध्ये दिल्यात. दॅट इज अ स्टार्टिंग फेअर. पुढचा अगर विमान 2,500 भरला तर इकडनं पेट्रोल पण नाही भेटणार सर, निघणार मुंबईपर्यंत. अग्रीड सीट जे आहे कॉन्ट्रॅक्ट अग्रीड सीट जे आहे जे आम्हाला 2,500 द्यायचे आहे, तेवढ्या सीट संपल्याच्या नंतर डायनामिक फेअर विल बी इम्प्लिमेंटेड. आणि हे मी सर्व लोकांना सांगून चुकलाय, न्यूजच्या सर्व लोकांना माहिती पण आहे. इवन मी ज्या दिवशी त्या न्यूज प्रिंटिंग मीडियाला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा त्यांना सांगून चुकला होता की वी हॅव अ कॉन्ट्रॅक्ट अग्रीड सीट्स विथ ऑन 2,600. त्याच्यानंतर त्या सीट संपल्याच्या नंतर डायनामिक फेअर इम्प्लिमेंट होईल. अँड दिस इज एव्हरी एअरलाईन हॅव डायनामिक फेअर. जशा जशा एअरक्राफ्ट मध्ये सीटा कमी होत राहतील, जशा जशा बुकिंग वाढत राहील, तसं जसं सीट म्हणजे फेअर वाढेल. लोक जसे जसे जसा असा एअरक्राफ्ट भरला जाईल तसा जसा सीट वाढतोय. याचा अर्थ तुम्ही हे समजा की एअरक्राफ्ट ऑलमोस्ट फुल आहे, त्याच्यामध्ये सीटा कमी आहे, म्हणूनच त्याचा फेअर वरती जातोय. अगर फेअर महाग आहे याचा अर्थ एअरक्राफ्ट मध्ये सीटा कमी आहे, म्हणजे लोकांनी ऑलरेडी बुकिंग केलेले आहे. विमानामध्ये 70 सीटा असतात. 70 सीटामध्ये जशा जशा सीटा कमी होत राहतील आणि जसे जसे बुकिंग होत राहिले आणि सीटा कमी उरल्या आणि बुकिंग जास्ती वाढत राहिली तसं असं धीरे धीरे रेट वाढतो. चिपी विमानतळाचं श्रेय घेण्यासाठी जोरदार चिखलफेक झाली आहे. आजही त्याचे पडसाद उमटतात, परंतु आता हेच श्रेय घेणारे या वाढलेल्या दरावर बोलणार का, याकडे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचं लक्ष आहे. ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा 9 नोव्हेंबरला साई मंगल सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आगामी निवडणुकीतील आघाडीबाबत खासदार विनायक राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा 9 नोव्हेंबरला साई मंगल सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्याचं उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं. या मेळाव्यात नवनियुक्त ओबीसी सेल उपजिल्हा प्रमुख पदी निलेश चमणकर, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष पदी नितीन मांजरेकर, ओबीसी सेल उपतालुका प्रमुख पदी योगेश रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ युवा सेना विभाग प्रमुख पदी रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ यांना खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी वेंगुर्ला शिवसेनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधा स्पर्धेतील विजेते प्रथम बालगणेश क्रीडा मंडळ भटवाडी, द्वितीय भटवाडी मंडळ, तृतीय सप्तरंग भटवाडी, उत्तेजनार्थ जय महाराष्ट्र ग्रुप गावडेवाडी यांचाही रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. वाडेली ग्रामपंचायत सरपंचपदी प्राजक्ता मुंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर मार्गदर्शन करताना विनायक राऊत यांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय. या जिल्हा बँकेचा वापर सतीश सावंत आपल्याकडे आल्यानंतर आम्ही एकदा पैशांचा जिल्हा बँकेमध्ये कधी दुरुपयोग होऊ दिलेला नाहीये. उलट या जिल्ह्यामध्ये शासनाच्या पैशाचा सर्वात जास्त अपार आणि लुबाडतो जर कोणी केली असेल तर नारायणराव राणे सांगता तुमचे पूर्ण होऊन झाले. कार्यकर्त्यांच्या घराकडे जावंच लागेल, त्यांच्या वाडीकडे जावंच लागेल, समजून घ्यावंच लागेल. सगळी कामं होतील असं नाहीये. आज सुद्धा या जिल्ह्यातले जवळजवळ 350 रस्ते करण्याच्या प्रतीक्षेत टेंडर झालेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये ते संपवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या सर्व कार्यामध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा आणि शिवसेनेचं आणि मेळपंडीचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका या आपण लढवायच्या आहेत. जिथे युती होईल तिथे युती करायची, युती नाही होईल तिथे शिवसेना स्वतःच्या ताकदीवर.
व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात पाहुण्यांचं स्वागत प्रास्ताविक तालुका प्रमुख यशवंत परब यांनी केलं. सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर यांनी केलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंप शेजारी, खरियावाडी ओरोस. जिल्ह्यातील एकाच जरी कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर एसटीच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा प्रयत्न केल्यास दोन पायांवर घरी जाऊ देणार नसल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. 100 कोटीची वसुली करण्याची वेळ आहे, पण ह्या लोकांचे पगार देण्यासाठी वेळ नाहीये. आणि 36 लोकांची जी आत्महत्या आहे ना, ही सरकारने केलेली हत्या आहे ही सगळ्या गोष्टीची. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, ह्या राज्य सरकारने, महाविकास आघाडी सरकारने आता बाकी सगळ्याची वसुली आणि कलेक्शन थांबवावं आणि या कामगारांच्या खिशामध्ये पगार टाकावा, एवढाच आमचा त्यांना आग्रह असेल. माझा मुद्दा असा आहे की UP मध्ये घडलेल्या घटनेवर महाराष्ट्र बंद होतं. शाहरुखच्या मुलाला काही त्रास झालं तर हे लोकांना रात्री झोप येत नाही, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल कोण विचार करतं या सरकारमध्ये? परिवहन मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत, मग जिल्ह्यातल्या लोकांना, जिल्ह्याच्या त्यांच्या हक्काच्या लोकांवर ह्या पद्धतीची वेळ आली आहे, त्यावर परिवहन मंत्रीला रात्री झोप कशी लागते? अहो, उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब हे या आत्महत्येचे जबाबदार आहेत, असे कर्मचारी पत्र लिहून आत्महत्या करतायत. म्हणून मी सांगितलं ना, हे आत्महत्या नाही, हे सगळ्या सरकारने घडवलेल्या हत्या आहेत. अनिल परवांवर खुनाचा गुन्हा टाका आणि त्यांना अटक करा अशी माझी मागणी असेल. कारण अशा पद्धतीची दडपशाही अगर या कुठल्याही कर्मचाऱ्यांवर केली तर एसटीचा एकही अधिकारी परत दोन पायावर घरी जाणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. नाही, पण हा प्रश्न 2 ते 3 दिवसापर्यंत आणला कोणी? परिवहन मंत्र्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की विलिनीकरण कसं करायचं, हां, काळ्या पैशाचं विलिनीकरण कसं करतात शासनामध्ये, तेव्हा त्यांना कुठली समिती लागते का?
आता ह्यांचे पगार आणि बोनस देण्यासाठी तुम्ही समिती करताय, मग वाजेकडून वसुली करण्यासाठी कुठली वेगळी समिती ठेवली होती का? म्हणून परिवहन मंत्रीनी जास्त आपलं डोकं लावू नये, योग्य गोष्टीवर डोकं लावलं तो डोकं फुटणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या सगळ्यांचा पाठिंबा आज चांद्यापासून बांद्यापर्यंत देण्यासाठी तर आम्ही इथे आलेलो आहे. आमचा आग्रह असाच आहे की लवकरात लवकर शासनाने विलीनीकरण करावं, पाहिजे तर एक दिवसाचं अधिवेशन बोलवा ना. आम्ही कोण थांबवतोय तुम्हाला? तुम्हाला आमचा पाठिंबा, आमदारांचा पाठिंबा हवा आहे ना? एक दिवसाचं अधिवेशन बोलवा, आम्ही त्या विधेयकाला एकमुखी पाठिंबा देतो. हाय का हिंमत, हाय का इच्छा, हा मुद्दा आहे. माझी अल्टिमेटम देऊन ह्यांचा प्रश्न सुटणार नाही आहे. मी फक्त एसटीच्या अधिकाऱ्यांना, एसटीच्या डीसींना सांगेन, कुठल्याही चुकीची कारवाई या कर्मचाऱ्यांवर सिंधुदुर्गात केली तर एसटी म्हणजे डीसींना काय आम्ही जिल्ह्यामध्ये फिरून देत नाही. म्हणजे डीसींनी विचार करून या सगळ्या गोष्टी सिंधुदुर्गात कराव्यात, कारण की हे कर्मचारी हे तुमचेच आहेत, तुमच्या हक्काचे आहेत. हेच कर्मचाऱ्यांना करोनाच्या काळामध्ये कुठलेही बोनस, कुठलाही पगार न देता एसटी चालवायला लावलेला तुम्ही. ह्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पेट्या तुम्ही पोचवता, हेच ते कर्मचारी आहेत. आणि आता हेच कर्मचारी तुमचे विलन झालेत, म्हणून थोडी पण लाज असेल ना. हा डीसी पण स्वतः कॉन्ट्रॅक्टवर आहे, म्हणून जास्त फडफड केली ना परत घराच्या पण बाहेर निघायला देणार नाही त्याला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास, नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. जिओ प्रश्नावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना चांगलेच भिडलेत. पाहुयात हे एक्सक्लुसिव्ह दृश्य. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियावाडी, ओरोस. विकासासाठी आलेला पैसा खर्च करू शकले नाहीत हा जिल्हा परिषदेचा नाकर्तेपणा आहे. तो लपवण्यासाठी पालकमंत्र्यांना जबाबदार धरणं यासारखा कृतज्ञपणा नाही. रणजित देसाई आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिलेली माहिती धादांत खोटी आहे. हिंमत असेल तर पालकमंत्र्यांना अडवून दाखवा असं आव्हान जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी दिलंय. यांनी हा निधी का खर्चित राहिला, का निधी परत गेला या संदर्भात जिल्हा परिषदेकडे विचारणा केली आणि त्याच्यावर टीका करताना खरं त्यांनी जी टीका केली हा कृतज्ञपणाचा कळस म्हणायला लागेल. राज्य शासनाकडून पैसे मिळाले होते, तुम्हाला ते लोकांच्या विकासासाठी खर्च करायचे होते पण तेही तुम्ही करू शकला नाही. खर तर हा तुमचा नाकर्तेपणा आहे पण तो लपवण्यासाठी तुम्ही पालकमंत्र्यांना त्याच्यासाठी जबाबदार धरता याच्यासारखा कृतज्ञपणा अन्य कोणताही असूच शकत नाही. अखर्चित राहिलेल्या निधीबद्दल मीमांसा करताना त्यांनी एक दोन तीन मुद्दे सांगितले होते पण ते अतिशय धादांत खोटे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी तपशीलवार तुम्हाला आकडेवारी सांगू इच्छितो. सन 2018-19 जर आपण विचार केला तर सन 2018-19 मध्ये नियोजन मंडळाकडून म्हणजे राज्य शासनाकडून जो पैसा विकासासाठी येतो 89.65 crore एवढे रुपये आपण जिल्हा परिषदेला दिले होते. 66.50 एवढी रक्कम त्यांनी खर्च केली आणि 23.15 एवढा निधी अखर्चित राहिला. खर तर ही यादी जी होती ती 16 फेब्रुवारी 2019 ला नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला पाठवण्यात आली होती. जिल्हा परिषदेकडून कोरोनाचं कारण सांगण्यात आलं की कोरोनामुळे शासनाने यादी थांबवली पण 20 ऑक्टोबर मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा प्रभाव राज्यामध्ये सुरू झाला, राज्य शासनाने निर्बंध आणले, म्हणजेच सुमारे 7 महिने जिल्हा परिषदेला हे पैसे खर्च करण्यासाठी जी कार्यवाही करावी लागते त्याच्यासाठी मिळत होते पण या 7 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेकडून काही कार्यवाही झाली नाही आणि हे पैसे अखर्चित राहिले. 19-20 जर आपण विचार केला 19-20 मध्ये 98.89 crore रुपये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून म्हणजे राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यातील केवळ 75.85 crore रुपये जिल्हा परिषदेने खर्च केले आणि 23.4 crore रुपये या जिल्हा परिषदेकडे अखर्चित राहिले. आता ही 19-20 ची यादी 11-9-2019 ला नियोजन मंडळाने मंजूर यादी जिल्हा परिषदेकडे पाठवलेली होती आणि ही खर्च करण्यासाठी 20-21 पर्यंत त्यांना मुदत होती, मार्च 21 पर्यंत मुदत होती खर्च करायला. पण केवळ यांच्या बांधकाम विभागातून टेंडरच निघू शकली नाही. याचं कारण असं की सातत्याने जे आम्ही सांगत आलेलो आहोत की ही जिल्हा परिषद ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी त्यांना पोसण्याचं काम करते आणि या ठेकेदार कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत, हे पैसे सगळे ठेकेदारांच्या घशात गेले पाहिजेत, कार्यकर्त्यांच्या खिशात गेले पाहिजेत. केवळ हा आटापिटा असल्यामुळे बांधकाम विभागाकडून ही टेंडर निघू शकली नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी त्याच्यावर दबाव होता आणि त्याच्यामुळेच जनतेसाठी आलेला हा पैसा परत वाया गेलेला आहे किंवा तो अखर्चित राहिलेला आहे. 20-21 मध्ये सुद्धा 72 crore रुपये जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. 25 फेब्रुवारी 2021 रोजी ही यादी राज्य शासनाकडून नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला दिलेली आहे. अखर्चित राहिले त्याबद्दल कालची माजी अध्यक्ष रणजित देसाई आणि दुसरे आपले
चव्हाण महेंद्र चव्हाण बांधकाम सभापती यांनी जो आरोप केला की आकर्षित राहिला पालकमंत्री जबाबदार, म्हणजे खरोखर मला कमाल वाटतं की ज्याही नियोजनमधून पैसा यादी मंदिर होती ती जिल्हा परिषद पीठ होती, कारण जिल्हा परिषद अध्यक्ष पण आम्ही होतो, त्यामुळे ही सर्वोच्च जबाबदारी जिल्हा परिषदची असते। एकदा जिल्हा परिषदेकडे यादी मंजूर झाल्यानंतर ही जी यादी आहे ही यादी 60 टेबलला फिरतात, बांधकाम विभागापासून अगदी डेप्युटी शिवकडे सगळी वित्त विभागापासून फिरतात, पीडब्ल्यूडीकडे एका टेबलावरच असते किंवा दोन टेबलावरती होतं, पण ही जिल्हा परिषदकडे जी यादी 60 टेबलला फिरतात। आज बाबा तुम्ही सांगा कोरोनाची 2 वर्ष झाली, हा 43 कोटी सरकार निधी आज आपला जिल्हा परिषदमधून जो वर्ग झाला त्याच्याशी कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्र्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी असो किंवा जिल्हा परिषद प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो जिल्हा परिषदेचे आणि कोणीही चर्चा केलेली नाही, हे कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्र्याने येतील माहिती देखील डायरेक्ट असं सांगितलं की आयुक्तांनी आणि प्रेशर आणला। अरे पण आयुक्ताला जर तुम्हाला तुमच्याकडे प्रेशर आणला असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ना, मग पालकमंत्री तुम्ही का चर्चा नाही केली? कुठेतरी भविष्यात ही जर कामं विकास कामं झाली हा खर्च, कारण शेवटी नियोजनचा अध्यक्ष हा पालकमंत्री असतो आणि पालकमंत्र्यांनी हा निधी जिल्हा परिषदकडे 50% दिल्यामुळे जिल्हा परिषदकडे जलसंधारण माध्यमातून भविष्यात कुठेतरी शिवसेनेला याचं क्रेडिट मिळू नये, ही कामं होऊ नये, हा एकमेव उद्देश हा जिल्हा परिषदचाच आहे। कारण आता सध्या जिल्हा परिषदची अशी परिस्थिती झालेली आहे की स्वतःचा स्वनिधी काल सगळ्यांना उमेदवारांना देऊन टाकला, पण जिल्हा परिषदच्या विरोधी सदस्यांना एकानाही जिल्हा परिषदमध्ये स्वनिधी दिलेला नाही, कारण शेवटी या जिल्हा परिषद स्वनिधी सुद्धा समानता असते। आम्ही ज्या जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळी जे जे आम्ही प्रत्येक सदस्याला 5-5 लाख विरोधी पक्षाचा जरी असला तरी वाटून देत होतो, पण यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये या जिल्हा परिषदचे कुठल्याही सदस्याला 1 रुपयाचा निधी सुद्धा स्वनिधी, स्वनिधी एवढ्यासाठीच असतो की स्वनिधी कृषीच्या योजना म्हणा, पशुसंवर्धन म्हणा, ग्लास कटर म्हणा, महिला बाल कल्याण म्हणा, हे जे योजना आहेत ते वैयक्तिक लाभार्थी असतात, तर जाणून बुजून कुठेतरी त्याचा शिवसेनेला क्रेडिट मिळू नये म्हणून काल सुद्धा जिल्हा परिषदमध्ये सभेमध्ये अगदी बहुमतावर तरी तो मंजूर केला आणि वर पण दिला। मग मला तुम्ही सांगा की एवढे जी बाकी जो जिल्हा नियोजनमधून पैसा आला तो का खर्च करू शकला नाही, त्याचा पालकमंत्र्याला दोष देऊ नका, आता त्याला समजलेलं आहे की ही जिल्हा परिषदने जे आता सध्या जे त्यांच्याकडे चालू असलेले क्युअर वाटर का अजून चौकशी होत नाही, का चौकशी होत नाही, ती चौकशी आता आयुक्तांना दिली आहे, लवकर किती चौकशी होईल, कमिटी येईल, शिवणा मुख्य कार्यकारी कमिटी नेला, त्याच्यावर अजून काही उत्तर त्यांच्याकडनं येत नाही, स्वनिधीतल्या विषयावरती चर्चा करा उत्तर येत नाही। आता लवकरच त्या दिवशी आम्ही माननीय खासदार विनायक राऊत साहेब आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य आयुक्तांना भेटले, लवकरच या जिल्हा परिषदेची चौकशी होणार आहे। त्या आता जो भ्रष्टाचार जिल्हा परिषद चाललेला आहे हा जनतेसमोर येत आहे, मनमानी करता विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायचं नाही आणि मग पालकमंत्र्याला दोष द्यायचं आणि मग त्याचे डिटेशनला सांगणार पालकमंत्री जिल्ह्यात येऊन दाखवा, कारण पालकमंत्री सांगितलं उद्या रत्नागिरी मिटिंग जाणार बघा कुठे अडवतात, तिथे अडवतील तिथे शिवसैनिक उभा असेल हे पण त्यांनी ध्यानात ठेवा, पूर्वीच्या धमक्या आता देऊ नये, पण ते काही काय 2 पायाने जाणार 4 पायाने जाणार काय काय, सगळ्यांचेच पाय काढायचे आहेत का? विकासाचं बोला ना, करा जिल्ह्याचा विकास, कुणी विरोध केला? पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी अनंत प्या आनंदी रहा। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास जर एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक दबाव आणत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही पण कंत्राटी पद्धतीनं आहात त्यामुळे तुम्ही आज या कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभं राहिले नाहीत तर उद्या तुम्हाला यांच्याच बाजूला बसण्याची वेळ येईल, त्यामुळे याबाबत त्यांनी थोडं डोकं लावून तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीमध्येच राहतात एवढं लक्षात ठेवावं असा इशारा आमदार नितेश राणे यांनी वेंगुर्ला इथं दिलाय।
वेंगुर्ला इथं सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला मंगळवारी नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप किरप, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, दादा केळुसकर, उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नागेश गावडे, पूनम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर, सोमनाथ टोमके, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळू प्रभू, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, परपवाडा सरपंच पप्पू परब, तुळस सरपंच शंकर घारे, नितीन चव्हाण, संतोष गावडे, ज्ञानेश्वर केळजी, भूषण सारंग, जयंत मोंडकर, रवींद्र शिरसाट, सायमन आलमेडा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमारे 150 एसटी कर्मचारी उपस्थित होते. राज्य सरकारने बाकी सगळे कारवाई असो, प्रायव्हेट बसेस सोडण्याचे असो, ह्याच्यापेक्षा ह्यांचे जे रास्त मागणे आहेत ते पूर्ण करावेत. तुम्हाला विनीकरणासाठी अगर अधिवेशनासाठी तुम्ही डिसेंबरसाठी का थांबता, एक विशेष अधिवेशन एक दिवसाचं बोलवा आणि आम्हाला सगळ्यांना तिथे एकत्र करा. आम्ही कोणी या गोष्टीला विरोध करणार नाहीये, फक्त राज्य सरकारची इच्छाशक्ती महत्वाची आहे. वसुलीमध्ये बरबटलेले हे परिवहन मंत्री खऱ्या अर्थाने एसटी कामगारांना कर्मचारीला न्याय त्यांनी देणार आहेत का, हा मुळामध्ये प्रश्न आमचा त्यांना आहे. आज खासगी वाहनांना परवानगी दिली आहे त्यांनी, याबद्दल काय सांगाल? एसटी कर्मचारी यांना संप मोडून काढायचा आहे आणि उद्या कायद्यानी सुव्यवस्था खराब करायची. म्हणजे तुम्ही एसटी कामगारांबरोबर तुमचे हक्काचे जे कर्मचारी आहेत तुम्ही अन्य वेळी त्यांना वापरून घेता, पण आता तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं पण नाहीये, पण त्यांच्या डोक्यावर ह्या प्रायव्हेट बसेस आणायच्या आहेत. म्हणून उद्या कायद्यानी सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला, कुठेही चुकून काय दुर्घटना किंवा चुकीची घटना घडली तर ह्याचे जबाबदार हे राज्य सरकार असेल, हे मी तुम्हाला सांगतो. मी आता डीसींची माहिती माझ्या कानावर टाकली आहे, डीसींशी मी बोलीन, कारण का शेवटी डीसींना पण कळलं पाहिजे की ते पण कंत्राटीवरच आहे, त्यांना काही पगार नाहीये. हा, डीसींना खरं म्हटलं तर लाज वाटली पाहिजे की तुम्ही आज अगर या कर्मचाऱ्यांच्या बाजूला उभं राहिलं नाही तर उद्या तुम्हाला पण ह्यांच्या बाजूनं येऊन बसण्याची वेळ येणार आहे. म्हणून डीसीनी थोडं डोकं लावावं, कारण का तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीमध्येच राहतात, एवढं डीसीनी फक्त लक्षात ठेवा. आम्ही विरोधच चिघळत नाहीये, आम्ही विरोध म्हणजे हा आंदोलन चिघळत नाहीये, पण आम्ही एवढंच करतोय की ह्या एसटी कामगारांचा खरा आवाज आणि त्यांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय. म्हणून विनायक राऊतांना ह्या कुठल्याही पद्धतीने टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसता त्या अनिल परवांना इथे घेऊन या, ते जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि जिल्ह्याच्या जिल्हावासियांसाठी कुठला तरी चांगला निर्णय त्यांच्याकडून करून घ्या. 24 तास राजकारण करणं हे गोष्टी बाजूला सोडून आज ह्या कर्मचाऱ्यांच्या मुलांबाळांसाठी विचार करावं. विनायक राऊतांना आमच्यावर टीका करण्यापेक्षा 24 तास, फक्त 24 तास या अनिल परवांना बरोबर घ्यायचं, या एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात 1-24 तास राहून दाखवावं आणि मग 24 तासानंतर बघा ते कसे फटाफट निर्णय घेतात, एवढा मला विश्वास. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर, मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास, नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा 10:30 ते 12:00. संपर्क 94-22-70-11 आणि 94-22-18-83-76. ग्रुग्रीन. 22 वर्ष सत्ता उपभोगून देखील शहराचा विकास करू न शकलेले आमदार दीपक केसरकर यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून सावंतवाडीकरांनी भाजपच्या हाती सत्ता दिली. नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे, त्यामुळे 1 महिना 10 दिवस नाही, पुढची 25 वर्ष सत्ता आमच्याकडेच राहणार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. 110 दिवस शेवटचे राहिले असले तरी पुढच्या 5 वर्षाची सुरुवात त्या 110 दिवसाच्या नंतर होणार आहे, कारण का आम्ही जो काही कारभार या सावंतवाडीमध्ये करून दाखवलेला आहे संजू परबांच्या नेतृत्वाखाली,
दीपक केसरकरांना जे एवढ्या वर्षी शक्य झालं नाही ते आम्ही या आमच्या दिलेल्या कालावधीमध्ये करून दाखवलेलं आहे. आणि आम्ही जे काही काम केल्यानंतर जेव्हा आम्ही जनतेच्या समोर जाऊ तेव्हा जनता पुढचे 25 वर्ष हे आमच्याच हातात सत्ता देईल एवढं मला ठाम विश्वास आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर, मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास, नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा 10:30 ते 12:00. संपर्क 94-22-70-11 आणि 94-22-18-83-76. ग्रुग्रीन. क्रिकेटच्या मुद्द्यावरून चर्चा होत असताना एका क्षुल्लक कारणावरून ॲडव्होकेट परिमल नाईक आणि डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांच्यात चांगलीच चुंपली. त्यामुळे सभेचं वातावरण चांगलंच तापलं होतं. पहा एक्सक्लुसिव्ह दृश्य. बाबा मेरा बोलो कंपनी का बोलो मैं सांगतो काही होत नाही तो मी बोलतो.
आता कुशला पण नाही आहे की एअरपोर्ट पण आता काय बंदोरा पण नाही आहे मगाशी डिस्कस करत होते एक काय काय करावं म्हणत होते ते ज्यावेळी कुठले की नाही मी एकही कुठलाही बोललो नाही मी फक्त मी ज्यावेळी म्हणालो होतो त्यावेळी फक्त क्लॅरिफाय केलं हे मला सांगितलं तुम्हाला दाखवी बसून आता मी एमसीए पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. सावंतवाडीकरांना दिलेले सगळे शब्द पूर्ण करणार येत्या डिसेंबर मध्ये कंटेनर थिएटर सुरू होणार असून विरोधकांना पिक्चर दाखवणार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. त्या राजकीय विरोधकांचे आभार मानेन की आम्ही जाहीर केलेल्या प्रत्येक विषयावर ते फार काळजीपूर्वक लक्ष देतात आणि अप्रत्यक्ष पद्धतीने त्याचा पाठपुरावाही करतात आणि त्यांच्या इच्छेअनुसार आणि माझ्या सावंतवाडीच्या जनतेने जो आमच्यावर विश्वास ठेवून जो काय आम्हाला नगरपंचायतीमध्ये जे यश दिलं आहे आणि मी जो दिलेला शब्द होता तो ते एक लक्षात घ्या की 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये ते थिएटर बनवण्यापासून ते इथे आणण्यापर्यंतच्या असंख्य अडचणी होत्या पण आम्ही काय त्याच्यातून पळून जात नाही आहे. म्हणजे येणाऱ्या डिसेंबरमध्ये ते कंटेनर सिनेमा इथे नुसतं लागणार नाही पण चित्रपट पण सावंतवाडीकर बघतील एवढं विश्वासाने आपल्याला सांगतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, फोंडा, वैभववाडी घाट रस्ते तर मुंबई गोवा महामार्गावरील बांदा आणि खारेपाटण अशा जिल्ह्याला जोडणाऱ्या 5ही सीमेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सध्या दिवाळी सण चालू असून 31 डिसेंबर जवळ येत असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात येऊ लागलेत. यामुळे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या संदर्भात आंबोली सीमेवर पोलिसांनी गस्त घातली होती. सध्या चेकिंग असं आहे की वाहन चालक जे आहेत, फोर व्हीलर छोटे वाहन, हे फार वेगाने वाहन चालवत आहेत आणि त्यांचा कुठेतरी आळा बसला पाहिजे. पण आपला आंबोली घाट हा कायम अपघातात व्यस्त असल्यासारखा आहे आणि यामुळे गाडी थांबवल्यामुळे पुढचे जे जाणारे वाहन चालक आहेत ते पुढे जे अतिवेगाने जात आहेत ते अनुवेगाने जात आहेत त्यामुळे अपघातात आळा बसेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालतात. ते ह्या आंबोली आजरा मार्गावरून दर दिवशी साधारणतः 1000च्या दरम्याने वाहनं चालू आहेत. परंतु ही वाहनं जी आहेत ती डायरेक्टली बांदा मार्गे गोव्याकडे जात आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये न जाता ते बाहेरच्या बाहेरही जात आहेत आणि ते अतिवेगाने जात आहेत. थोडासा पाऊस पडला की आपला आंबोली घाट जो घसरणीचा आहे, वळणाचा आहे, तिथे बरेच असे अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे हा जो वाहतुकीचा ओघ आहे तो कुठेतरी स्लो व्हावा आणि वाहन चालक सुरक्षित प्रवास करावे या दृष्टीने हा प्रयत्न चालू आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात आम्ही त्याचसाठी जास्त प्रयत्न आहेत परंतु बहुतांशी जे वाहन चालक आहेत ते तशा अवस्थेत मिळून येत नाही. दारूच्या संदर्भात विशेषतः आम्ही चेकिंग जास्त करत नाही, विशेष करून वाहन चालकांना जे सुरक्षित जावे या दृष्टीतून थांबून आपण
वाहतूक हे करत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियावाडी, ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजप आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सावंतवाडीतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी नितेश राणे यांच्या डाव्या बाजूला नगराध्यक्ष संजू परब तर उजव्या बाजूला भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग होते. बऱ्याच दिवसांनंतर भाजपचे हे धुरंधर नेते एकत्र दिसून आले. दरम्यान आमदार नितेश राणे यांना आपल्या जगदंब या निवासस्थानी भेट देण्याचं निमंत्रण संजू परब यांनी दिलं. यानंतर आमदार नितेश राणे यांचा ताफा संजू परब यांच्या जगदंब या बंगल्याच्या दिशेनं रवाना झाला. मात्र यावेळी नितेश राणेंनी महेश सारंग यांना आवर्जून गाडीत बसवलं आणि आमदारांच्या गाडीनं एकाच सीटवर संजू परब आणि महेश सारंग जगदंबच्या दिशेनं मार्गस्थ झाले. जगदंब या निवासस्थानी संजू परब यांच्या कुटुंबियांकडून आमदार नितेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी महेश सारंग हे नितेश राणे यांच्या डाव्या बाजूस बसले होते तर संजू परब हे समोरील खुर्चीवर बसले होते. यावेळी नितेश राणे यांनी संजू परब यांना शेजारी येऊन बसण्यास सांगितलं. त्यामुळे डाव्या बाजूस महेश सारंग आणि उजव्या बाजूस संजू परब आणि मध्यभागी आमदार नितेश राणे असं चित्र कॅमेराबद्ध झालं. यावेळी भाजपचे बांदा सरपंच अक्रम खान यांनी संजू परब आणि महेश सारंग यांचं विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. यावेळी महेश सारंग हे संजू परब यांच्या निवासस्थानी आल्यानं विलनीकरण आधीच झाल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. वरील घटनाक्रम लक्षात घेता आमदार नितेश राणे यांची दूरदृष्टी दिसून आली आहे. संजू परब आणि महेश सारंग या भाजपच्या राजकीय सहकार सामाजिक क्षेत्रातील मैदान गाजवणाऱ्या धुरंधर नेत्यांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी केली आहे. या दोघांमुळे मतदारसंघात भाजपची ताकद डबल गतीनं वाढणार असून जिल्हा बँक, नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकात याचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे संजू आणि महेश यांना एकत्र आणल्याचा फायदा पक्षाला होणार का, आमदार राणेंचं विलनीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार का, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियावाडी, ओरोस. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. शासनात विलीकरण झालेच पाहिजे, शासनात विलीकरण झालेच पाहिजे. देवगड डेपोतून साधारणतः दिवसाला 2-4 फेऱ्या निघतात असा अभ्यास केला असतो. आणि यातून साधारण किती प्रवाशांना सेवा पुरवली जाते? साधारण दिवसाला बघितलं तरी 1000 प्रवासी तरी कमीत कमी प्रवास करत असतो. उत्पन्न बघायला गेलात तर तुम्ही 2 लाख ते 2.5 लाखाच्या घरात, त्याच्यापेक्षा अधिकच. मी कमीत कमी सांगतोय तुम्हाला, कमीत कमी आज नवीन लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पहिलं बेसिक हे 12,080 रुपये आहे आणि ते निवृत्तीपर्यंत गेलं तर ते 35,000. म्हणजे आत्ता 12,080 आणि निवृत्तीची तारीख असेल कमीत कमी 2043-45 तेव्हा ते 35,000 जाणार आहे. बघायला गेलं तर स्वर्गीय भाऊ पाटक म्हणजे कामगार संघटनेचे अध्यक्ष, तेव्हापासून हा मुद्दा म्हणजे प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. आज त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब होते तेव्हाही हा चर्चा प्रामुख्याने चर्चेत आला, पण काही तांत्रिक मुद्द्यामुळे तो मला वाटतं पुढे गेला नसेल. कारण मला आता एस टी जवळजवळ 8-9 वर्षच झाली
अगोदरच्या बाबतीत सांगायला गेलं तर तांत्रिक मुद्द्यामुळे तो अडकला गेला, पण अजूनपर्यंत पुढे त्याचं काही झालं नाही. तर प्रत्येक सरकार आणि विरोधी पक्षात जाताना प्रामुख्याने भूमिका घेतली की एसटी प्रशासन, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण झालं पाहिजे, त्यांच्या बेसिक मुद्दे मान्य झाले पाहिजे. पण जेव्हा जेव्हा जे जे सरकार सरकारमध्ये आले विरोधी पक्ष, तेव्हा तेव्हा त्यांनी एसटी महामंडळाला बाजूला ठेवून आपल्याच फायद्याच्या गोष्टी करत गेलं, त्यामुळे हे महामंडळ पाठी पडले असं. धोरणात्मक बघितला तर खरोखरच बदल झाले असं पण म्हणता येणार नाही आणि नाही झालं असंही म्हणता येणार नाही, कारण एसटीमध्ये शिवशाही शिवनेरीसारख्याही गाड्या आल्या, पण प्रामुख्याने त्या गाड्या प्रायव्हेट सेक्टरकडे वळल्यामुळे म्हणजे तिकडे गेल्यामुळे त्याचं मिळणारं उत्पन्न हे प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं, त्यामुळे त्याचा बराचसा फायदा एसटीला झालेला नाही. प्रायव्हेटमुळे गेल्यामुळे एसटीचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता बघायला गेलं तर जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 वर्ष म्हणजे 6 वर्ष जरी कमीत कमी म्हटलं तर नवीन एसटी बस म्हणजे जी लालपरी आपण म्हणतो प्रामुख्याने ती आलेली नाही. शिवशाही आली, शिवनेरी आली, त्यात आता स्लीपर गाड्या आल्या, सर्व काही गाड्या आल्या, पण त्याचा उपयोग जसा म्हणावा तसा महामंडळाला झालेला नाही. त्याच धर्तीवरती त्यांनी यशवंतीसारख्या छोट्या मिनी बस या प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि खेडेगावात काढल्या होत्या, पण त्याचा जास्त अधिक फायदा महामंडळाला झाला आणि तोच किंबहुना त्यांना नको असेल म्हणून त्या गाड्या कुठेतरी आज थांबवल्या गेल्या. आणि त्याच धर्तीवर आज प्रायव्हेट सेक्टरवरती म्हणाल तुम्ही 500 गाड्यांचं, आताही तुम्ही बघितलात तर 500 गाड्यांचं टेंडर प्रायव्हेट सेक्टरला दिलं गेलेलं आहे, आणि ते टेंडर ज्या मार्गावर जास्त उत्पन्न आहे अशा मार्गांचंच उत्पन्न जिथे येतं त्याच गाड्या दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे याचं जास्तीत जास्त तुम्ही म्हणाल तर हे संपूर्ण खच्चीकरण करण्याचं काम या सरकारने केलेलं असं मला वाटतं. म्हणणं आहे निलंबन हे 1 माणसाचं नसावं, 200 माणसाचं नसावं, उद्या महाराष्ट्रातील जे 90 ते 93 हजार कर्मचारी आहेत त्या सर्वांचं जरी निलंबन केलं तरी कर्मचारी हा आज पाठी हटणार नाही, कारण ह्या सर्व संपामध्ये हे सर्व कर्मचारी कर्मचारी म्हणून एकत्र आलेले आहेत, संघटना म्हणून कोणी एकत्र आलेलं नाही. हे प्रामुख्याने सरकारने निदर्शनास स्वतःच्या घ्यावं की हे कर्मचारी कर्मचारी म्हणून एकत्र आलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही संघटनेशी चर्चा करण्यात आम्हाला अजिबात रस नाही. आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही विधिमंडळामध्ये एकच GR पास करावा, विधिमंडळात ठराव करावा की आम्हाला शासनात विलीनीकरण केलं गेलं आहे, त्यानंतर तुम्ही समिती नेमावी. त्या समितीचा जो काय अहवाल असेल मला वाटतं माझ्यापेक्षा ज्येष्ठ सगळे पुढारी असतील अधिकारी असतील त्यांनाही ज्ञात असेल, ते प्रामुख्याने निर्णय घेतील. आमची मागणी एकच आहे की विलीनीकरण. ते झाल्यावरती आम्हालाही कुठेतरी दुःख वाटते की आमचा आज एसटीचं जाब थांबलं आहे, आमचं काम आमचं सगळी रोजीरोटी थांबली आहे आणि आम्हाला कुठेही हे सहन होणार नाही. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर, मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास, नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा 10:30 ते 12:00. संपर्क 94-22-70-11 आणि 94-22-18-83-76. ग्रुग्रीन. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय. याचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसलाय. मुळातच ग्रामीण भाग असलेल्या तालुक्यात दळणवळणाचं मुख्य साधन एसटीच होती, मात्र गेल्या 4 दिवसांपासून एसटी सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात कणकवली विजयदुर्ग आगाराच्या एसटी बसच्या 20 हून अधिक फेऱ्या नेहमीच सुरू असतात, तसेच इतर आगाराच्या परगावी जाणाऱ्या गाड्या आहेत, मात्र संपामुळे ही वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. एसटी वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झालेत. अखेर खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय, त्याचा आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागतोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणितच विस्कटलंय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता CNG किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी खरियवाडी ओरोस.
पंढरपूर येथील केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्गांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. मात्र हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे. त्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीतून भाषण केलं. पाहूयात या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतलं भाषण. मला अतिशय आनंद होतो आहे की संत ज्ञानोबा मावली आणि संत तुकोबारांच्या पालखी मार्गाचे आज उद्घाटन होत आहे. वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत, पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फडविणारे महामार्ग ठरतील. पवित्र मार्गाकडे नेणारे ते महाद्वार ठरेल. मला अतिशय आनंद होतो आहे की संत ज्ञानोबा मावली आणि संत तुकोबारांच्या पालखी मार्गाचे आज उद्घाटन होत आहे. वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत, पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फडविणारे महामार्ग ठरतील. पवित्र मार्गाकडे नेणारे ते महाद्वार ठरेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार, खासदारांचं मोठं वक्तव्य. तर दोन पायांवर घरी जाणार नाही, नितेश राणेंचा रोग कोणाकडे. आणि अवघ्या एका महिन्यात महागला सिंधुदुर्ग मुंबई विमान प्रवास. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.